मंडळी, बातमी आहे कानपूरच्या मैदानातून. रोहित शर्माच्या भारतीय संघानं कानपूरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा निर्भेळ विजय साजरा केला. कानपूर कसोटी सामन्यात जवळपास 2.5 दिवसांचा खेळ हा पावसानं वाया गेला होता, त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहील असा एक अंदाज होता. पण पहिल्या डावात अगदी वेगानं 52 धावांची आघाडी घेऊन भारतानं डाव घोषित करण्याचा वेळेवर घेतलेला निर्णय हा कसोटीला कलाटणी देणारा ठरला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या व्यवस्थापनाचा तो निर्णय 5व्या आणि अखेरच्या दिवशी अगदी अचूक ठरवला. त्यांनी 4थ्या दिवशीच्या 2 बाद 26 धावांवरून बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या 146 धावात गुंडाळला. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 3 फलंदाजांना माघारी धाडलं, त्यामुळे भारतासमोर विजयासाठी अवघं 95 धावांचंच आव्हान होतं. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीनं 3ऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. यशस्वी जयस्वालनं 45 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 51 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीनं 4 चौकारांसह नाबाद 29 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. तो विजय केवळ बांगलादेशवरचा नव्हता, तर तो वेळ आणि पावसावरही होता. त्यामुळे या विजयासाठी भारतीय संघाला शाबासकी देतानाच कसोटी तर ज्याला साजेशी फलंदाजी आता लुप्त होत चालली आहे का, याचाही एक विचार मनात डोकावतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.